नमस्कार मित्रांनो, मी सुशील कैलास गणोरे, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब मंचावरती. मित्रांनो, आज आपण आलेलो आहे अंकाई टंकाई फोर्टला ट्रेकिंगसाठी. हा अंकाई टंकाई फोर्ट हा एक ऐतिहासिकदृष्ट्या फार महत्त्वाचा फोर्ट आहे. आपण बघू शकता माझ्या मागच्या बाजूला ह्या साईडचा जो आहे तो अंकाई फोर्ट आहे आणि इकडचा जो आहे तो टंकाई फोर्ट आहे. या अंकाई टंकाई फोर्टची जी समुद्रसपाटीपासूनची उंची आहे, अंकाईची जी समुद्रसपाटीपासूनची उंची आहे ती 1370 ते 1878 जवळपास आहे आणि टंकाई फोर्टची जी उंची आहे ती समुद्रसपाटीपासूनची 2850 फुटाच्या आसपास आहे. मित्रांनो, आज आपल्याबरोबर जे ट्रेकर आलेले आहेत ते अभिजित भाऊ आपण बघू शकता. हे नेहमीचे आपल्याबरोबरचे ट्रेकर आहे आणि दोन स्पेशल ट्रेकर आलेले आहे आपल्यासोबत, माझे दोन्ही मुलं हर्षदा आणि हा आहे आदिनाथ. हे दोघं खूप दिवसापासून माझा पाठपुरावा करत होते की ट्रेकसाठी यायचं आहे, तर आज मी त्यांना पण सोबत आणलेलं आहे. आज आम्ही थोडं लेट ट्रेक सुरू करतो आहे अंकाई टंकाईचा, 11:30-12 वाजलेले आहे जवळपास. चला मग चालूया पुढे. वरती गेल्यानंतर बरेचसे अवशेष आहे. हा किल्ला खूप वेल मेंटेन आहे, पुरातत्व विभागाचं यावर खूप लक्ष आहे, चांगल्या पद्धतीने याची ठेवण ठेवलेली आहे. तर वर जाऊन बघूया आपण. आणि ह्या किल्ल्याचं महत्त्व जे आहे, जे यादव काळापासून आहे म्हणजे 9व्या शतकामध्ये या किल्ल्याची बांधणी झालेली आहे. आपण इतिहास हा वर जाऊन बघूया. चलो चलते आगे. मित्रांनो, आज आपण उन्हा ट्रेकसाठी आलेलो. आज स्पेशली गॉगलसुद्धा आणलेले. आपले हे पूर्वज ह्यासुद्धा किल्ल्यावर आपण बघू शकतो. हे यांना आपण त्रास नाही दिला तर हे आपल्याला त्रास नाही देत. आपण यांच्या समोर फक्त काही खाण्यापिण्याच्या वस्तू काढू नका, त्या व्यवस्थित बॅगमध्येच असू द्या जेणेकरून हे आपल्याला. आणि कचरा करू नका गाडावर. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये विनंती करत असतो की गाडावर आले तर कचरा कुंड्यांचा वापर करा, तिथे खराब करू नका आपले गड किल्ले. मित्रांनो, आपण 1-5 मिनिटाच्या अंतरावर आलेलो आहे, थोड्याशा पायऱ्या चढून आलो, त्यानंतर आपल्याला इथे या लेण्या लागतात. या लेण्या जैन धर्मीय लेण्या आहे. आपण बघू शकतो ह्या साईडनी पण आहे. इकडे माझ्या मागच्या बाजूला जर तुम्हाला दिसत असेल इकडे पण ही लेणी आहे. आपण मध्ये जाऊन एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करूया. ह्या लेण्या तशा पडलेल्या आहेत, कुठल्या प्रकारचे अवशेष वगैरे हा सापडत नाही. आसन असावं हे कदाचित. आणि याचे जे होल्स वगैरे आहेत ते खूप व्यवस्थित अवस्थेत इथे आपल्याला दिसतात. पुढे जाऊया आपण. या लेणीमध्ये जे अवशेष आहे ते खूप चांगल्या अवस्थेत आपल्याला दिसतात. होल्स वगैरे व्यवस्थित आहे. दुसरं हे लेणी आहे, इथे पाण्याचं टाकं पण आहे समोर. पाणी पिण्यालायक नाही आहे हे, पण पाण्याचं टाकं आहे. आणि मध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे, तर तो दरवाजा बंद असल्यामुळे आपल्याला मध्ये जाता येणार नाही. आज फर्स्ट ट्रेकसाठी मी माझ्या मुलांना घेऊन आलेलो आहे. ही हर्षदा आणि आदी. कसं वाटतंय आज पहिला ट्रेक आहे तुमचा? किती दम लागतो आणि किती मजा येते तुम्हाला? खूप छान वाटतंय. खूप छान वाटतंय. इथे जागा खूप छान आहे, खूप भारी आहे, फिरण्यासारखं आहे, बघण्यासारखं आहे, एन्जॉय करतोय. लेट्स एन्जॉय. दोघं पण सेमी इंग्लिशला आहे, थोडस इंग्लिश झाडते ती. चलो आगे चलते. Thank you.
हा यादव काळापासून आपल्याला सापडतो. या किल्ल्याची बांधणी कदाचित 9व्या शतकामध्ये यादवांनी केलेली असावी असं. हा किल्ला देवगिरी किल्ल्यापेक्षाही जुना असेल असं याच्यानुसार वाटतं, म्हणजे या किल्ल्याच्या ठेवणीनुसार वाटतं. किल्ल्याचा किल्लेदार हा 974 साली श्रीधर दंडनायक होता अशाही काही नोंदी सापडतात. 1635 मध्ये मोगल बादशाह शाहजहानच्या काळात खाने खानान या सुभेदाराने हा किल्ला जिंकला होता. याआधीही या किल्ल्याने मोगल साम्राज्य जास्त काळ बघितलेले आहे. 1665 मध्ये फ्रेंच प्रवासी थेविनॉट लिहितो की हा किल्ला औरंगाबाद सुरत वाट व्यापारी वाट जी होती त्या वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी, म्हणजे या वाटेवरील महत्त्वाचं ठाण म्हणून हा अंकाई किल्ला मानला जायचा. म्हणजे जो आपण देहेरगडचा इतिहास बघितलेला होता, देहेरगड हा आपला व्यापारी वाटेवर म्हणजे नाशिक सुरत व्यापारी वाटेवर जसं लक्ष ठेवण्यासाठी वापरला जायचा, तसंच हा किल्ला देखील व्यापारी वाटेवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असेल, म्हणजे वापरला जायचा असं थेविनॉट म्हणतो. जर आपण देहेरगड या किल्ल्याचा इतिहास बघितलेला नसेल, म्हणजे माझा मागचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओमध्ये मी देहेरगड फोर्ट एक्सप्लोअर केलेला होता, त्या देहेरगड फोर्टचा व्हिडिओ जर तुम्ही बघितलेला नसेल तर तुम्ही आय बटनमध्ये क्लिक करून देहेरगड फोर्टचा इतिहास बघू शकता. मित्रांनो, ह्या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो 9व्या शतकापासून आहे. या किल्ल्याची जी बांधणी वगैरे ही आपण आता बघितलेली आहे. आपण आता वर जाऊन बघूया की या किल्ल्याची अजून कोणकोणते अवशेष आहे ते आपल्याला वर बघायला मिळतात. चला चालू यावरती. मित्रांनो, काही काळ आपल्याला ज्या पायऱ्या आहे ज्या पुरातत्व विभागाने तयार केलेल्या आहे त्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात आणि त्यानंतर हा असा रस्ता आपल्याला पुढे जाण्यासाठी मिळतो. वरती वरच्या बाजूला आपण बघू शकतो जो या साईडचा जो अंकाई किल्ला आहे आणि इकडच्या बाजूची जी तटबंदी दिसते ती टंकाई किल्ल्याची आहे. मित्रांनो, या फोर्टला जर तुम्हाला यायचं असेल तर तिन्ही वे मोकळे आहे. एक ट्रेन, बस आणि त्याच्यानंतर आपलं स्वतःचं सेल्फ वाहन, म्हणजे आपल्या स्वतःच्या गाडीत सुद्धा तुम्ही येऊ शकता. मार्ग तसे सोपे आहे. एक स्वतःच्या वाहनाने जरी येत असाल तुम्ही तर येवल्याला या. येवल्यावरनं अंकाई गावासाठी येऊ शकता तुम्ही. मनमाडवरनं सुद्धा येऊ शकता आणि मधला मार्ग जर तुम्हाला समजला तर लासलगाववरनं तुम्ही येऊ शकता या फोर्टसाठी. तर या फोर्टसाठी येण्यासाठी आपण रेल्वेने सुद्धा येऊ शकता. नाशिकवरनं जर येत असाल तुम्ही तर नाशिक रोडवरनं याच्यासाठी ट्रेन मिळेल तुम्हाला मनमाडसाठी, आणि मनमाड गावातनं अंकाई गावाला आपल्याला एसटी घ्यावी लागेल. अशा पद्धतीने आपण या किल्ल्यासाठी येऊ शकतो. आता चांदवड मार्गे जर तुम्ही या किल्ल्याला नाशिकवरनं येत असाल तर जवळपास 82 किलोमीटर अंतर पडतं. येवल्यामार्गे 87 किलोमीटर आणि लासलगाव मार्गे आला तर 72 किलोमीटर पडतं. पण मी सजेस्ट करेल की येवल्यामार्गे तुम्ही या. येवल्यावरनं रस्ता चांगला आहे आणि मनमाडमध्ये काही पुलाचं काम चालू असल्यामुळे तिथे रस्ता खराब आहे तर जास्त वेळ लागतो. ते मी सजेस्ट करेल की येवल्यामार्गे या. मित्रांनो आपण पहिल्या बुरजापाशी पोहोचलेलो. बुरजापाशी म्हणण्यापेक्षा जी पहिली भिंत आहे, म्हणजे या दोन्ही गाड्यांना जोडणारी जी पहिली भिंत आहे, जे आपण मुल्लेरगडावर बघितलं होतं. मुल्लेर आणि बोरागड या दोन्ही गाड्यांना शाबूत ठेवण्यासाठी जी भिंत उभारलेली होती ती इथे पण दिसते. मागच्या बाजूला बघत असाल आपण, इकडच्या साईडला आहे हा टंकाई फोर्ट आहे, इकडच्या बाजूला आहे तो अंकाई फोर्ट आहे. या दोन्ही गाड्यांना शाबूत ठेवण्यासाठी ही मधी उभारलेली ही भिंत. आणि लगेच आपल्याला पुढच्या बाजूला जे द्वार आहे इथे हे दोन बुरुज दिसत आहे. हे खूप चांगल्या अवस्थेत बुरुज दिसत आहे. चलो चलते आगे और एक्सप्लोअर करणे काय हमको. आज जवळपास दिवसभर आपल्याला या किल्ल्याला एक्सप्लोअर करण्यात जाणार आहे, कारण आपण आज खूपच लेट निघालेलो आहे. चला पुढे चालूया.
तिथून ज्या पद्धतीने आपण आता बघितलं त्या पहिल्या प्रवेशद्वारापाशी आपण पोहोचलेलो आहे. जी भिंत लिंक केलेली आहे दोन्ही फोर्टला शाबूत ठेवण्यासाठी, त्याचं हे पहिलं प्रवेशद्वार आहे जिथून आपण आता एंट्री करतोय. चलो आगे चलते. प्रवेशद्वारामध्ये आपल्याला या दोन वास्तू दिसतात, ही एक आणि या साईडने दुसरी वास्तू दिसते. कदाचित या प्रवेशद्वारावर जे सेनापती म्हणजे द्वारपाल जे असतात त्यांना इथे थांबण्यासाठी किंवा जे नगारे वगैरे वाजवायचे म्हणजे काही अडचणी असल्या तर त्यांना इथे थांबण्यासाठी व राहण्यासाठी आपण बघू शकतो. इथे जागा ठेवलेली होती. इथून जर आपण पुढे बघू शकत असाल तर दोन ठिकाणी आपल्याला दोन होल दिसत आहेत. इथून सुद्धा म्हणजे तोफांच्या साह्याने मारे वगैरे करण्यासाठी इथे हे ठेवलेले असावेत. मित्रांनो, आपण या दरवाज्यातून मध्ये आलेलो आहे आणि इकडच्या बाजूने या पायऱ्या चढत आता वरच्या बाजूला आपल्याला इकडनं हे वरती जायचंय. हा फोर्ट वरच्या साईडला अजून भरपूर उंच आहे, तिकडे जायचंय. आणि टंकाई फोर्टचा पण रस्ता इथनंच या भिंतीपासूनच लिंक हा समोरच्या बाजूला जर तुम्हाला व्ह्यू दिसत असेल तर वर पायऱ्या कातळात कोरलेल्या दिसतात आणि वरच्या बाजूला गेल्यानंतर हे गडाचं पहिलं महाप्रवेशद्वार दिसतं. अशा पद्धतीने आपल्याला हा ट्रेक करायचा आहे. आज आपण दोन्ही किल्ले कव्हर करत आहोत, परंतु व्हिडिओ टाकताना मी अंकाई किल्ल्याचं वेगळा आणि टंकाई किल्ल्याचं वेगळा असा टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. चलो चलते आगे. मित्रांनो, जे माझ्या मागच्या बाजूला आपण या भिंतीला भिंत बघत असाल जी आता व्यवस्थित सुअवस्थेत दिसते, ही पुरातत्व विभागाने आत्ताच रिनोव्हेशन केलेली आहे. पूर्णपणे जिथपर्यंत आपल्याला मागच्या बाजूला दिसते ही भिंत आत्ताच पुरातत्व विभागाने रिनोव्हेशन केलेली आहे. या भिंती ढासळलेल्या होत्या, परंतु गडाचे अवशेष व्यवस्थित राहावा यासाठी पुरातत्व विभागाने या भिंती व्यवस्थित केलेल्या आहे. आणि ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे की गड किल्ल्यांचं संवर्धन केलं जाते. हे ऐकल्यानंतर मलासुद्धा खूप अभिमान वाटला पुरातत्व विभागाचा. मित्रांनो, हे हा ट्रेक पूर्ण झालेला आहे आपला. आपण जिथे आता उभे आहोत कदाचित हे धान्य कोठार असावं. आमच्या दोघांचे म्हणजे अभिजित भाऊ आणि माझं वेगळं मत पडलं. अभिजित भाऊंचं म्हणणं आहे की हे कदाचित घोडाघर असू शकतं आणि माझं म्हणणं आहे की हे धान्य कोठार असेल, कारण जीवधन फोर्टला मी बघितलेलं आहे की पहिल्यांदा जे येणारे व्यापारी त्यांना राहण्यासाठी सोय करायची जी इथे दिसतीये आणि मधल्या बाजूला धान्याचं कोठार असायचं. या पद्धतीने मला तरी वाटतं की ही धान्याचाच कोठार असेल. मित्रांनो, मागच्या साईडला हा दुसरा दरवाजा लागलाय आपल्याला. पहिल्या दरवाज्यापासून जे द्वारपाल वगैरे आहेत त्यांच्यासाठी तो दरवाजा तिथे सेफ ठेवण्यासाठी जागा होती. आता पुढच्या दरवाज्यामध्ये आपण आलेलो आहे. आपण आता मध्ये एंटर करून बघूया पुढच्या बाजूला काय आपल्याला एक्सप्लोर करायला. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
मित्रांनो, आज ज्या आपण फोर्टला आलेलो आहे त्या किल्ल्याचं नाव आहे अंकाई फोर्ट. अंकाई फोर्ट हा मोगल काळापासून, म्हणजे मोगल काळ म्हणण्यापेक्षा यादव काळापासून हा फोर्ट अस्तित्वात आहे, म्हणजे 9व्या शतकापासून. आणि या किल्ल्यावर जास्तीत जास्त राज्य हे मोगलांचं झालेलं आहे. आत्ता जे आपण आलेलो आहे अगस्ती ऋषींच्या याच्यात आलेलो आहे मंदिरामध्ये, या किल्ल्याला जास्त महत्व हे अगस्ती ऋषींच्या मंदिरामुळे आहे. आता आपण मध्ये जाऊन दर्शन घेऊया. मित्रांनो, मागच्या बाजूला आपण अगस्ती ऋषींचं दर्शन घेतलेलं आहे. मानलं जातं की रामायण काळामध्ये अगस्ती ऋषींनी इथं वास्तव्य केलेलं आहे. आता आपल्याला पुढच्या बाजूला एक बुरुज आहे, गडाचा बुरुज आहे, तो एक्सप्लोअर करण्यासाठी जायचं आहे. तिकडनं बुरुज एक्सप्लोअर केल्यानंतर आपण या गडावरनं पाय उतरवणार आहे, नंतर आपल्याला अंकाई किल्ल्याचा ट्रेक करायचा आहे. चला मग चालूया पुढे. मित्रांनो, आपण मागच्या बाजूला इथं अगस्ती ऋषींच्या मंदिराजवळच जे कुंड आहे तिथे येऊन थांबलेलं आहे. या कुंडावर कधीही या तुम्ही, 12 महिने पाणी असतं. पाण्याचा पाणी पिण्यासाठी सुद्धा इथं वापरतात ते. आरोच्या पाण्यासारखं हे पण चांगल्या पद्धतीने पाणी आहे. जेवणाची सोय वगैरे मंदिराच्या सोय बाहेर आपण जेवू शकतो. त्याच पद्धतीने पाणी जर नसेल तर या कुंडाचं पण पाणी आपण वापरू शकतो. चला आता बुरुजावर जायचं आहे आपल्याला. बुरुजावर जाऊन तो एक्सप्लोअर करूया आणि मग नंतर टंकाई फोर्टला जायचं आहे. मित्रांनो, मागच्या बाजूला एक पाण्याचं टाकं आहे. मी तुम्हाला बोललो होतो की आपण बुरुज एक्सप्लोअर करण्यासाठी जाऊ, पण मी थोडासा चुकीचा ठरलो. मागच्या बाजूला एक वाडा दिसतो आहे आपल्याला. नुसता बुरुज नाही तर इथं वाडासुद्धा आहे. या गडावरती मोगलांचं जरी राज्य होतं, तर मोगलांनी पण राज्य केलेलं आहे. त्यानंतर मराठ्यांचं पण राज्य या किल्ल्यावरती होतं. आणि मराठ्यांच्या या किल्ल्यावरील असतानंतर ब्रिटिशांनी या किल्ल्यावर राज्य केलेलं आहे. आता आपण हा वाडा एक्सप्लोअर करूया. वाडा एक्सप्लोअर केल्यानंतर थोडासा जेवणाचा आस्वाद घेऊ आणि नंतर परत हा गड उतार होऊया. गड किल्ल्यावर आपण फिरण्यासाठी येतो. थोडंसं हवा पालट वगैरे, कोणी इतिहास जाणून घेण्यासाठी वगैरे, पण गड किल्ले खराब करण्यासाठी नका येऊ. ह्या अशा पद्धतीने नावं वगैरे नका लिहू. हे बघा, यांनी आता काय कोणता यांचा इतिहास लिहून ठेवला आहे इथं माहीत नाही. गड किल्ल्यांवर येऊन नावं लिहिणं म्हणजे तुम्ही त्या गड किल्ल्यांची शोभा घालवत आहे. तुम्ही स्वतःचा इतिहास निर्माण करा. आपण काहीतरी करून दाखवा, म्हणजे आपलं नाव इतर लोक घेतील, आपल्या पश्चात पण नाव घेतील. राजांनी जसं जे करून दाखवलेलं आहे, त्यांचं आज पण 350 वर्षांनंतर सुद्धा त्यांचं नाव घेतलं जातं, तसं तुम्ही काहीतरी करून दाखवा. हे असले नावं लिहून फायदा नाही आहे. मित्रांनो, अशा पद्धतीने आपला अंकाई फोर्टचा ट्रेक पूर्ण झालेला आहे. आता आपण खाली उतरण्यासाठी सुरुवात करतो आहे. खाली उतरून आपण परत आता टंकाई फोर्टचा जो शूट आहे तो करणार आहोत. पूर्ण टंकाई फोर्ट एक्सप्लोअर करणार आहोत. टंकाई फोर्ट आणि अंकाई फोर्ट हे दोन्ही फोर्टचे जे व्हिडिओ आहे ते मी वेगवेगळे टाकणार आहे, जेणेकरून जास्त व्हिडिओ लांबलचक नाही झाला पाहिजे. चला तर मग या व्हिडिओला इथंच थांबवतो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तेरा चुप रहना मेरे जहन में क्या बैठ गया, इतनी आवाजें तुझे दी कि मेरा गला बैठ गया. थोड़ा लिखा ज्यादा छोड़ दिया, आने वालों को रास्ता छोड़ दिया. क्या गुजरी उस दरिया पर, तुमने तो बस पानी भरना ही छोड़ दिया.